आता पुढची बातमी पाहूयात. मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजाच्या विक्री आणि वापराला बंदी असून सुद्धा नायलॉन मांजाची विक्री ही छुप्या मार्गाने जोरदार सुरू असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. पतंग उडवताना वापरलेल्या नायलॉन मांजामुळे 9 वर्षांचा चिमुरडा गंभीर जखमी झालाय. साई बालके असं त्याचं नाव आहे. त्याच्या पायाला जखम झाली आहे. या चिमुरड्यावरती खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर आणखी एक अशीच धक्कादायक घटना नागपुरातली. पतंगाच्या मागे धावताना एका 13 वर्षीय मुलाचा रेल्वेच्या धडकेमध्ये मृत्यू झाला. पतंग पकडण्याच्या नादामध्ये नागपूरच्या कुंभारटोली लगतच्या रेल्वे ट्रॅकवरती गेलेल्या ध्रुव धुर्वेला मागून आलेल्या यशवंत एक्सप्रेसनं धडक दिली. या दुर्घटनेत त्याचा जागीच मृत्यू झालाय. घरात कुणी नसताना ध्रुव एकटाच घराबाहेर पडला आणि यातच त्याचा अपघाती मृत्यू झालाय पतंगाच्या मागे धावताना. देशभरात आज 75वा सेना दिवस साजरा करण्यात येतोय आणि सैन्य दिनानिमित्तानं भारतीय लष्कराचं साहस, वीरता, शौर्य आणि त्यागाचं स्मरण केलं जातं. बेंगळुरूमध्ये लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांनी मद्रास इंजिनिअरिंग ग्रुप वॉर मेमोरियल इथे पुष्पांजली अर्पण केली. त्यानंतर बेंगळुरू परेड ग्राउंड इथे आर्मी डे परेडची मानवंदना त्यांनी स्वीकारली. यावर्षीच्या आर्मी डे परेडमध्ये आर्मी सर्व्हिस कॉर्प्समधील घोडेस्वार तुकडी आणि 5 रेजिमेंटल ब्रास बँडचा समावेश असलेल्या लष्करी बँडसह 8 मार्चिंग तुकड्यांचा समावेश होता. आर्मी डे परेडमध्ये ध्रुव आणि रुद्र या हेलिकॉप्टर्सनी फ्लाय पास्ट केलं. याशिवाय भारतीय लष्करातील K9 वज्र सेल्फ प्रोपेल्ड गन, तसंच पिनाकार रॉकेट्स, T90 टँक, BMP-2 इन्फंट्री फाइटिंग व्हेकल, तसंच तुंगुस्का एअर डिफेन्स सिस्टम, 155mm बोफोर्स गन, लाईट स्ट्राईक व्हेकल्सद्वारे भारतीय सेनेचं सामर्थ्य उपस्थितांना पाहायला मिळालं. फील्ड मार्शल KM करियप्पा हे 15 जानेवारी 1949 रोजी स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय लष्कर प्रमुख झाले आणि म्हणूनच दरवर्षी 15 जानेवारी हा भारतीय सेना दिन म्हणून साजरा केला जातो. Teamwork and courage of the Indian soldier.